वळूया पुढच्या बातमीकडे. समाजवादी पार्टीचे खासदार आझम खान यांनी अखेर बेताल वक्तव्यासाठी लोकसभेत माफी मागितली. गेल्या आठवड्यात भाजप खासदार रमादेवी यांना उद्देशून आझम खान यांनी लोकसभेत वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर लोकसभेत आणि बाहेरही यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. याआधीही त्यांनी अनेक महिला नेत्यांविषयी वादग्रस्त विधानं केली आहेत, त्यामुळे आझम खान यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात येत होती. त्यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करावं अशीही मागणी झाली. ऐकूया आज माफी मागताना आझम खान लोकसभेत काय म्हणाले आणि त्यावर भाजपच्या रमादेवी यांनी काय प्रतिक्रिया दिली. मान्यवर, मैंने पहले भी कहा था हमारी बहन समान है. बात को एक बार कहीं या एक हजार बार कहीं, बात वही रहेगी. मैंने कहा कि चेयर के लिए कोई भावना ऐसी हो जो एक सदस्य की गलत हो, संभव नहीं है मेरे लिए. मैंने कहा था कि जाहिर है अगर फिर भी कोई एहसास है तो मैं उसकी क्षमा चाहता हूँ. ये हमारे सदस्य आजम खान ने जो चीज बोले, जो कुर्सी पर मैं बैठी हुई थी, वो अध्यक्ष और सभापति की कुर्सी है, पूरा हिंदुस्तान देखती है और पूरा हिंदुस्तान की महिला पुरुष सब को तकलीफ पहुंचा है और इतना तकलीफ पहुंचा है कि इसका जो महत्व है इनको समझ में नहीं आएगा. आता आजम खान यांनी यापुढे अधिक जबाबदारीने वागावं असं भाजपचे प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी म्हटलंय. देखिए, आजम खान ने माफी मांग ली है, लेकिन जो बातें उन्होंने कही है ये दर्द लोगों के दिल में रहेगा. अब पार्लियामेंट में क्योंकि चेयर का आदेश है, स्पीकर साहब के कहने पर उन्होंने माफी मांगी, लेकिन आइंदा वो इस तरह की बातें न कहें, इसके लिए भी उनको जिम्मेदारी से पूरे देश को बताना चाहिए. राजकीय नेत्यांच्या अशा वर्तनांवर लोकसभेत काय कारवाई होऊ शकते, नियम काय आहेत, तसंच हा मुद्दा गांभीर्याने का घेतला जात नाही, हे सगळे महत्वाचे प्रश्न आहेत. आता राजकीय कार्यकर्त्या आणि अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय सचिव किरण मोघे याबद्दल सविस्तर सांगतात. आझम खान ह्याच्या अगोदर जयप्रदाबद्दल पण बोलले, पण फक्त आझम खानच असं नाही, तर मला असं वाटतं की सर्वच वेगवेगळ्या पक्षांच्या ह्या सगळ्या पुरुषांनी वेळोवेळी स्त्रियांच्या विरोधातली वक्तव्य ही पार्लमेंटमध्ये आणि पार्लमेंटच्या बाहेरसुद्धा केलेली आहेत. आणि मला वाटतं त्यांना वचक बसत नाही, याचं कारण असं की त्यांच्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई होत नाही. खरं म्हणजे पार्लमेंटरी मॉडेल कोड ऑफ कॉन्डक्ट पण आहे, निवडणुकांचा पण कोड ऑफ कॉन्डक्ट आहे. आत्ता ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये सर्व स्त्रिया ज्या निवडणुकीच्या संदर्भात उतरलेल्या होत्या मैदानात, मग त्या उमेदवार असतील किंवा प्रचार करणाऱ्या असतील, सोनिया गांधी, प्रियंका गांधी, त्याच्यानंतर मायावती, जयप्रदा, ह्या सगळ्यांच्याबद्दल, ममता बॅनर्जी, ह्या सगळ्यांच्याबद्दल वेळोवेळी टीका त्यांच्यावर अशा अत्यंत हीन पद्धतीने आपल्याला झालेली दिसते. आणि मला असं वाटतं की खरं म्हणजे जर का बाकी वेळा प्रिव्हिलेजेस कमिटी आपण जी म्हणतो, हक्कभंग समिती जी आहे पार्लमेंटची किंवा विधानसभांची, ही वेळोवेळी लोकांवर हक्कभंगाच्या कारवाया करत असेल, तर स्त्रियांच्या विरोधात बोलल्यानंतर हक्कभंगाची कारवाई का होत नाही, हा पण आपण प्रश्न विचारण्याची गरज आहे. आणि यांच्यावर जर जोपर्यंत कारवाई होत नाही कडक पद्धतीने, तोपर्यंत यांची वक्तव्य अशीच सुरू राहतील असं मला वाटतं.